तर कोरोना संकटामुळे राज्यात एकीकडे आर्थिक संकट असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोशल मीडिया हाताळण्यासाठी ठाकरे सरकार जवळपास 6 कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केलेला आहे. अजित पवारांचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर सोपवण्यात येणार आहे आणि अजित पवारांनी घेतलेले निर्णय सामान्यांपर्यंत पोहोचावेत याची जबाबदारी या एजन्सीवर असेल. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात सोशल मीडिया हाताळणाऱ्या तज्ज्ञ लोकांची कमतरता आहे आणि त्यामुळे हे काम खाजगी कंपनीकडे सोपवल्याचं कारण या आदेशात देण्यात आलंय. तर अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे, आपण पाहूयात. महाराष्ट्रात एका ठिकाणी वॅक्सिनसाठी पैसे नाहीत म्हणणारं हे वसुली सरकार आता सोशल मीडियाच्या अकाउंटसाठी 6 कोटी रुपये खर्च करायला निघाले. उपमुख्यमंत्र्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे. जर एका मंत्र्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करत असेल तर एवढे डझनभर मंत्री आहेत त्यांच्यासाठी किती कोटी रुपये खर्च करणार आहात आणि याआधी किती कोटी खर्च केलेत. जनतेच्या पैशाची अशी नासाडी तुम्हाला करता येणार नाही. जर स्वतःची वाहवा करायची असेल तर स्वतःच्या खिशातून या मंत्र्यांनी आणि या सरकारनी पैसे खर्च करावेत. जनतेच्या कराचा पैसा असा तुम्हाला उधळता येणार नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात. यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता. इथे जनता डॉक्टर नर्सेस पैशा वाचून पगारा वाचून तडफडतायत. लोक कोरोनात मरतायत पण या निलाजरा आणि बेशरम सरकारला स्वतःच्या प्रसिद्धीची चिंता आहे. माझी मागणी आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांच्या ज्या PR एजन्स्या सरकारी पैशावर नेमल्या आहेत त्या तात्काळ रद्द करा आणि या खर्चाची पूर्ण चौकशी करा, ही माझी मागणी आहे.